12 मई इंटरनेशनल नर्स डे के रूप में मनाया जाता है। कोरोना जैसी महामारी के काल में भी इन्हीं जैसी नर्सेस ने हमारे देश के नागरिकों की सेवा पूरे मन से की है। अपने घर परिवार का ख्याल रखते हुए इस महामारी में भी इन्होंने जो साहस दिखाया है, उनके साहस को सलाम। नमस्ते, आरआरसी प्रस्तुत सिटी मैत्रीन प्रोग्राम में मैं मानसी आप सबका बहुत बहुत स्वागत करती हूँ। आज के प्रोग्राम की शुरुआत करते हैं ब्यूटी टिप से। हेयर स्पा हा एक प्रकारची ब्यूटी ट्रीटमेंट आहे, ज्यामध्ये केळीची क्रीम मसाज आणि स्टीमची मदत घेतली जाते। हे केसांना प्रदूषक किंवा रसायनांपासून दूर ठेवते आणि टाळूची स्थिती ठेवते। शिवाय केस निरोगी, मजबूत आणि चमकदार बनवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे। साहित्य: 1 किंवा 2 केळी, 3 टीस्पून मध, 1 अंडे, 1 कप दही, 2 टीस्पून नारळ तेल। स्पा क्रीम बनवण्यासाठी आधी अर्धी केळी, मध, अंडी आणि 1 कप दही एका भांड्यात टाका। नंतर सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून बारीक करा। आता ही पेस्ट एका भांड्यात गाळा आणि आता त्यात 2 चमचे खोबरेल तेल घाला। तुमची होममेड हेअर स्पा क्रीम तयार आहे। स्पा घरी करण्याची पद्धत: सर्वप्रथम केसांचे 4 भाग केल्यानंतर तेल लावा आणि सुमारे 15 ते 20 मिनिटं केसांना मसाज करा। आता केसांवर वाफ घ्या। गरम पाणी आणि टॉवेल वापरून तुम्ही घरी केसांची वाफ घेऊ शकता। वाफ घेतल्यानंतर आपले डोके गरम टॉवेलने झाकून ठेवा आणि 15 ते 20 मिनिटे सोडा, मग केस धुवा। यासाठी तुम्ही सौम्य शॅम्पू वापरू शकता। घरी सलून यासारख्या केसांच्या ट्रीटमेंटची शेवटची पायरी म्हणजे हेअर मास्क लावणे। केळीपासून बनवलेला हेअर मास्क वापरा। सौम्य मसाज करण्याच्या साधनाने किंवा हाताने सर्व डोक्यांवर समान रीतीने मास्क लावा। 30 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने पूर्णपणे धुवा। हेअर स्पा घरी करण्याच्या या बेसिक स्टेप आहेत। केसांना वाफ देण्याची पद्धत: तुम्हाला फक्त कोमट पाणी करायचे आहे, त्यानंतर 1 टॉवेल भिजवा आणि हलका पिळून घ्या आणि केसांना गुंडाळा। केसांवर 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ गुंडाळण्याची आवश्यकता नाही। स्टीम घेताना हे लक्षात ठेवा की पाणी जास्त गरम नसावे, कारण त्यामुळे केस खराब होऊ शकतात। केसांना तेल लावताना हलक्या हातांनी मसाज करा। त्यापूर्वी केस चांगले धुवा। यापूर्वी पाण्याच्या तापमानाकडे लक्ष द्या। क्रीम लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा। दर्शकों, ब्यूटी और हेल्थ ये दोनों ही चीजें जिंदगी में समान मायने रखती हैं, इसलिए अब हम देखते हैं हेल्थ टिप्स। लिंबू आणि मध: एका बाटीत 1 चमचा लिंबाचा रस आणि तेवढेच मध मिक्स करून पेस्ट तयार करा। आता ही पेस्ट मानेला लावा। या उपायाने मानेवरील डाग दूर होतील आणि त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही। दूध, हळद आणि बेसन: ही खास पेस्ट तयार करण्यासाठी प्रत्येकी 1 चमचा दूध आणि बेसन घ्या आणि त्या चिमूटभर हळद मिसळा। ही पेस्ट मानेच्या काळ्या भागावर लावा आणि कोरडे होण्याची प्रतीक्षा करा। आता मानेला स्वच्छ पाण्याने धुवा। काही दिवस असे केल्यावर तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळण्यास सुरुवात होईल। लिंबू आणि बेसन: एका भांड्यात 1 वाटी लिंबाचा रस आणि बेसन एकत्र करून ही पेस्ट तयार करा। आता ही पेस्ट मानेला लावा आणि काही वेळ कोरडे होण्याची प्रतीक्षा करा। यानंतर मानेला घासून पाण्याने स्वच्छ करा। दही आणि कच्ची पपई: प्रथम कच्ची पपई चांगली बारीक करून घ्या, त्यानंतर त्यात दही आणि गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा। यानंतर मान धुवा, मानेवरील काळे डाग कमी होऊ लागतात। दर्शकों, आज हमने आपको कुछ हेल्थ टिप्स बताई हैं। अब देखते हैं आज का अनोखा एपिसोड क्या है। नमस्कार सिटी मैत्रिणींनो, आपला या वर्षीचा सिटी मैत्रिणींचा हा दुसरा एपिसोड आणि या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुम्ही बघू शकत आहात की आपल्या भरपूर मैत्रिणी आजच्या एपिसोडमध्ये सहभागी आहेत। तर ह्या मैत्रिणी आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी असण्याचं कारण म्हणजे गेल्या वर्षी अनेक सौंदर्य स्पर्धांनी आणि यावर्षी सुद्धा अनेक सौंदर्य स्पर्धांनी आपल्या अकोला शहरातल्या महिलांना एक नवीन स्टेज उपलब्ध करून दिला आणि त्यानिमित्ताने हाऊसवाईफ म्हणा किंवा व्यावसायिक म्हणा किंवा ज्यांचं क्षेत्र अजिबात मॉडेलिंग नाही किंवा चित्रपट क्षेत्र नाही अशा महिला सुद्धा या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या। आणि या सौंदर्य स्पर्धांमधून आपल्या अकोला शहरातल्या ज्याही महिलांना काही अचीवमेंट्स मिळाल्यात, तर अशाच अनेक वेगवेगळ्या स्पर्धांमधल्या विनर्सला आपण आजच्या आपल्या एपिसोडमध्ये सहभागी करून घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम मी तुमची ओळख त्यांच्याशी करून देते। तर सर्वात आधी आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत दुर्गा उगवेकर, की जिने खरंच तिच्या जीवनमानाच्या आणि तिच्या दिनचर्येच्या पलीकडे जाऊन या सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेतला।
आणि महाराष्ट्र लेवलला सुद्धा त्याने अकोल्याचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर संजना चव्हाण ज्या तुमच्या आमच्या सारख्याच एक गृहिणी पद सांभाळतात आहे आणि गृहिणी असून सुद्धा फॅशनच्या जगतामध्ये त्यांना विशेष अशी आवड आहे आणि आपली हीच आवड हाच छंद पूर्ण करण्यासाठी त्यांनी सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि त्यासुद्धा बेस्ट पर्सनॅलिटी हा अवॉर्ड घेऊन अकोल्यामध्ये आलेल्या आहेत. त्यानंतर प्रीती पाचगडे की ज्या सध्या आपल्या इथे प्रभात किड्स मध्ये शिक्षिका म्हणून काम करतात आहेत पण महाराष्ट्राचा सेकंड रनर अप चा ताज त्यांनी जिंकलेला आहे एका सौंदर्य स्पर्धेमध्ये. तर तिघींचंही तुमच्या आजच्या सिटी मैत्रीण एपिसोड मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आपल्या सगळ्या सिटी मैत्रिणी तुम्हाला आज आपल्या एपिसोड द्वारे बघणार आहेत. तिघींचे क्षेत्र वेगळे आहेत पण तुम्ही सौंदर्य स्पर्धा या संकल्पनेचा विचार केला की इथून काही वर्ष आधी जर आपण बघितलं तर या स्पर्धांना किंवा या सगळ्या पूर्ण क्षेत्राला सर्वसामान्य घरातल्या महिला प्रतिसाद देत नव्हत्या किंवा त्या गोष्टीमध्ये जाऊ पाहत नव्हत्या. तर या तिघींनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये आणलेल्या आहेत तर नक्कीच आजच्या सिटी मैत्रिणीमध्ये त्या विशेष असणारच आहेत. तर सुरुवात करूया दुर्गापासून. तर दुर्गाला या स्पर्धेची माहिती कशी मिळाली आणि ती स्पर्धा कोणती होती की ज्यामध्ये तू तुझे अचीवमेंट्स मिळवलेले आहेत? ही स्पर्धा महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा होती. याचे आयोजन खानदेशाहीर आणि कस्तुरी मंच पुणे यांनी केले होते आणि याचे जे आयोजक आहेत ते विजयते मानमोळे ह्या होत्या. खरंच तर मला याची माहिती बसस्टँडवरती बॅनर होतं ते बघूनच मी केलं. 8 दिवस मी एकसारखी त्याला बघत गेली कारण की महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा म्हटली म्हणजे आपण किती सुंदर आहो हे पाहतो. पण खरं कसं माझी थोडी वेगळीच कल्पना असते की आपण सुंदर म्हणजे खरं कसं शरीराने नसते तर मनाने असते. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यातीलच एका संतांनी म्हटलेलं आहे मन नाही निर्मळ तर काय करेल साबण. म्हणून ती मनाची सुंदरता घेऊन मी डायरेक्ट इंटरव्ह्यू याला गेली होती, ऑडिशन द्यायला गेली होती. तर तिथं मला सर्वात आधी हाच प्रश्न विचारला कारण मी जशी आहे तशीच गेली होती. कारण स्वतःला प्रेझेंट करणं मला खूप आवडतं, मला याची त्याची कॉपी करणं आवडत नाही. जसं आहे तसं राहा, जग तुम्हाला पसंत करेल नाही तर नापसंत करेल. तर मी स्वतःला प्रेझेंट केलं, मला हाच प्रश्न विचारला की तू इथे का आली. तर मी त्यांना हेच सांगितलं कारण मी जगातील सर्वात सुंदर मुलगी आहे म्हणून मी या स्पर्धेसाठी आली. आणि त्यांना माझं प्रश्न उत्तर खूप आवडले आणि या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी मला विजयाताई मानमोळे यांनी माझा पूर्ण खर्च उचलला. त्याची जिल्हास्तरीय स्पर्धा ही अकोल्यात झाली होती प्रमिलाताई ओक हॉलमध्ये. तर मी त्यामध्ये अकोल्यातून तिसऱ्या क्रमांकावर आली. खरं खास तर या स्पर्धेत तुम्ही दिसायला किती सुंदर आहात याला मान्य नाहीत करत, तर तुम्ही तुमचे ॲक्टिव्ह, तुम्ही किती कलागुणांनी संपूर्ण आहात याला जास्त मान सन्मान मिळतो. तुम्ही तुमची बोलीभाषा किती जपता त्याला जास्त मान मिळतो. खरं खास तर मी एवढ्या पुण्यासारख्या शहरामध्ये गेली तिथे खूप हायफाय सर्वच होते, म्हणजे मोठे मोठे उद्योगपती अभिनेत्री होत्या, अभिनेते होते. त्यांच्यासमोर मी माझी गोंडळ भाषा का बोलायची असे बरेच जण विचार करत असते, पण मी माझी गोंडळ भाषाच बोलली. मला तिथं विचारण्यात आलं की तुला तुझ्या विदर्भातलं काय आवडते, तर मी सारा साध्या सोप्या याच्यातच सांगितलं की मला माझं गाव खूप आवडतं. तर त्यांना हे खूप आवडलं की मी पुण्यासारख्या शहरात जाऊनही मी माझ्या गावाला धरून आहे, ते त्यांना खूप आवडलं आणि म्हणून मग त्यांनी कदाचित मला त्या स्पर्धेत सहभागी झाली. त्यांनी माझ्यात काहीतरी टॅलेंट बघितलं म्हणून त्यांनी मला घेतलं. खरं कसं म्हणजे टॅलेंट म्हटलं तर मला अभिनयाची खूप आवड आहे. या अभिनयाच्या द्वारे मी अजून जगाच्या समोर येईल. तसेच पंढरीनाथ कांबळे हे उत्कृष्ट अभिनेते आहेत, हास्य सम्राट म्हणून त्यांना ओळखतात. त्यांनी मला म्हटलेलं सुद्धा आहे की तुला आम्ही एका सिने स्टारच्या ह्याच्यात बघू. त्यांनी मला आश्वासनही दिलंय की तू आमच्यासाठी समोर राहशीलच. तर असं माझा प्रवास होत गेला आणि मेन जो मेगा फायनल राहते तिथे वेस्टो इंडो वेस्टर्न हा पण राऊंड होता. त्याच्यामध्ये म्हणजे असं होतं थोडंसं, पण ही स्पर्धा म्हणजे अशी आहे की तुम्ही तुमचे कलागुण किती प्रदर्शित करता ते. आधी मला वाटायचं की मी मॉडेलिंग नाही करू शकत, काही नाही, आपण एका खेड्यातलं आहोत तर आपण इतक्या सर्वांसमोर आपण आपलं म्हणजे आपण कसं काय समजा करू शकतो, कसं आपण आपली सुंदरता दाखवू शकतो. इतरांना सांगितलं मी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीमध्ये भाग घेतला तर सहसा तर ते हसतच राहतात कारण की त्यांच्यासाठी म्हणजे सुंदरता म्हणजे हेच, तू दिसायला किती सुंदर आहे, तू अशी म्हणजे तुझी हाईट किती आहे हे पाहतात. पण त्या स्पर्धेमध्ये हाईट न पाहता तुम्ही कलागुणाने किती निपुण आहात ते पाहतात. तुमच्या कलांवर किती प्रेम आहे, तुमची भाषा किती सुंदर आहे, तुम्ही तुमची बोलीभाषा किती जपता त्याला महत्त्व दिलेलं होतं. म्हणून मी त्या स्पर्धेत शेवटपर्यंत गेली आणि मला मान मिळाला तिथे.
विदर्भ सौंदर्य सम्राज्ञी म्हणून मी पहिली आली विदर्भातून आणि महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळवला, त्याचा मला खूप मान वाट अभिमान वाटतो। अशा या खूप जणांचा मला सपोर्ट मिळून मी समोर गेले आणि तसेच अकोल्यातीलच एक स्नेहल काळे आहे जी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी झाली आणि उमा इंगळे यांनी कादंबरी हा पुरस्कार मिळाला। तर अकोल्यातील प्रत्येक स्त्रीने आपला झेंडा हा महाराष्ट्रात फडकवला आणि या स्पर्धेतून मला एका महाराष्ट्र एका फक्त चांदुरापुरती न राहता मी पूर्ण महाराष्ट्रात गाजते, मला याचा खूप अभिमान वाटतो। जी आणि अकोल्यातल्या महिला एवढ्या आत्मविश्वासू असू शकतील हे या स्पर्धांनी दाखवून दिलं। त्यानंतर दुर्गाच्या प्रवासानंतर आपण वळणार आहोत संजनाकडे, संजना चव्हाण ज्या एक गृहिणी आहेत, तर त्या सुद्धा या स्पर्धांविषयी तुम्हाला माहिती कशी झाली आणि एक गृहिणी तर आपण आपल्या स्वतःला एका सौंदर्य स्पर्धेत सुद्धा बघू शकतो हा विचार तुम्ही कसा केला? कॉस्मोपॉलिटियन मिस अँड मिसेस ब्युटी क्वीन 2018 and 2019 ही अशी होती आणि आयोजक मिथिल कांबळे सर आणि तृप्ती मॅम होत्या आणि अकोल्याचे माझे ब्युटिशियन मिनल पाचकवडे निशा ब्युटी पार्लर आणि मला खूप आनंद झाला। तर काय वेशभूषा होती तुमची, काय थीम होती? हा थीम तर एक वेस्टर्न थीम होती आणि एक ट्रेडिशनल होते, तर दोन्ही मी छान केलं आणि माझा फर्स्ट टाइम होता या स्टेजवर। याच्या आधी एक कार्यक्रमातून आलेली आहे मी मराठी कस्तुरी आहिराणी सौंदर्य स्पर्धेतून आणि हे सेकंड। जी हां, तर ह्या सगळ्या दैनंदिन जीवनात फॅशन मेकअप ही आवड लहानपणापासून आहे का? येस येस, ही लहानपणापासून आवड आहे मला। आणि चला त्यानिमित्ताने तुम्हाला एवढा मोठा एक प्लॅटफॉर्म मिळाला या सगळ्या गोष्टींना आजमून पाहण्याचा, तर जेव्हा कॉलेजमध्ये होतात तर कॉलेजमध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार केला होता का, कधी काही अशा स्पर्धांमध्ये आपण भाग घेऊ? नाही तसं तर काही केलं नाही, पण होती एक आवड मनात असते ना। कॉलेजमध्ये असे ड्रामाज वगैरे राहायचे छोटे छोटे कार्यक्रम, त्याच्यात मी पार्टिसिपेट केलं आणि त्याच्यात विनर पण झाली आहे। आणि प्रत्येक वुमनने सेल्फ कॉन्फिडन्स असायला हवं आणि म्हणून ते आतमधून एक असतं ना। त्यानंतर प्रीती पाचगडे की जिने या कॉस्मो पॉलिटिकल याच्यामधून जो तिचा सेकंड रनर अप महाराष्ट्राची सेकंड रनर अप चा किताब जिंकलेला आहे, तर प्रीतीला या स्पर्धेची माहिती कशी झाली आणि त्याच्यासाठी काय काय तयारी केली? ऍक्च्युली माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिनलताईंनी एक मेसेज टाकला, याच्यामध्ये एक पॉम्पलेट नसते का, तो पॉम्पलेट सेंड केला होता की प्रीती असं असं कॉम्पिटिशन आहे मिस अँड मिसेस महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटियन क्वीन ऑफ महाराष्ट्र अशी कॉम्पिटिशन आहे, तू जर इंटरेस्टेड असेल तर तू ऑडिशन दे आणि माझी अशी इच्छा आहे की तू हे ऑडिशन दिलेच पाहिजे कारण तुझ्यात ते कॅपेबिलिटी आहे, तू करू शकते, तू ऑडिशन दे। तर मी हो नाही म्हटलं। ऍक्च्युली त्याच दिवशी ऑडिशन असताना मी आदल्याच दिवशी नागपूरवरून रिटर्न येत होती आणि तो मेसेज मला त्या दिवशी आदल्या दिवशी मिळाला। दुसऱ्या दिवशी घाईघाईमध्ये रेडी होऊन मी ऑडिशनसाठी गेली तिथे साडी वगैरे घालून पूर्ण, कारण महाराष्ट्र क्वीन म्हटल्यानंतर ट्रेडिशनल लुक असणं मला थोडंसं असं वाटलं कुठेतरी की आपण ट्रेडिशनल लुक करूनच जाव, साडीच घालून जाव, पूर्ण तयारी करून गेली घाईघाईमध्ये। तो ऑडिशन झाले, सर्व झालं, रिझल्टचे आम्ही तिथेच वेट केला, डायरेक्ट मिनल तर येते, अगं तुझं सिलेक्शन झालं तू तयार आहेस का? मी म्हटलं हो, तुम्ही जर सोबत असेल तर मी यायला तयार आहे, म्हटलं मी करून घेऊ, म्हटलं पण काही करायला तयार आहे कारण ऍक्च्युली माझी फील्डच डान्स असल्यामुळे मला ते पूर्ण कशातून कसं बिहेव्ह करायचं आहे करायचं पूर्ण नॉलेज पहिल्यापासूनच होतं, त्यामुळे कुठे न घाबरता मी यांनाही विचारलं, यांचाही खूप सपोर्ट होता मला, माझ्या मिस्टरांचा घरच्यांचा खूप सपोर्ट होता। तर त्यांनी म्हटलं आणि डोळे झाकून तर माझे मिस्टर मला हे पण म्हणाले तू जा तू विनर होऊनच येशील, मला माहित आहे तू कुठे खाली हात आणि तू कुठूनच येत नाही, पूर्ण सपोर्ट घरून, त्यामुळे मला कुठेच असं कमीपणा वाटलाच नाही, जाणवलाच नाही। आणि तिथे पण जेव्हा फायनल राऊंड होता त्यावेळेस त्यांना माझा इंट्रो पण खूप आवडला। कसा दिला होता इंट्रो? इंट्रो सांगू? जरा सा डर मुझे आज भी है, जरा सा डर मुझे आज भी है, जरा सा भरोसा आप पे भी है, जरा सा भरोसा आप पे भी है, आज सबकी निगाहें नर्म, आज सबकी निगाहें नर्म, हर लफ्ज दबा दबा सा है,
पर मैं बेचैन हूँ, मैं बेचैन हूँ। संगीत पर संगीत मेरी जान है, संगीत मेरी जान है। संगीत पे थिरकते पाँव मेरी पहचान है, संगीत पे थिरकते पाँव मेरी पहचान है। आशीष मेरे माथे की बिंदी, आशीष मेरे माथे की बिंदी। दिल जीतने आई हूँ, प्रीति मेरा नाम है। वाह, क्या बात है। आणि खरंच एक डान्स टीचरचा अतिशय तिला सूट होणारा असा हा इंट्रो आहे आणि नक्कीच त्या परीक्षकांनाही खूप आवडला असेल। ऍक्च्युली इंट्रो द्यायचा असा इंट्रो आहे असं द्यावं लागतं हे सुद्धा मला ऍक्च्युली आयडिया नव्हती। मला आदल्या दिवशी माहित पडलं की असा इंट्रो द्या, म्हणजे आम्ही जेव्हा ग्रूमिंग सेक्शन साठी गेलो होतो सेशन साठी, त्यावेळेस मला माहित पडलं की असा इंट्रो द्यावा लागतो। तर रात्रीतून आम्ही 12 वाजता हे पूर्ण एडिट करून हे असं काय करायचं काही नाही, मेसेज मैत्रिणीला मेसेज टाकलाय की मला इंट्रो द्यायचा आहे मला सांग काय देऊ। अच्छा, बघा या स्पर्धेच्या निमित्ताने फक्त महिला बाहेरच आल्या नाही तर मग त्यांनी कवी पण बनवलं स्वतःला आणि रात्रभर जागून का होईना पण एक स्वतःचा इंट्रो काहीतरी वेगळ्या पद्धतीने द्यायचा। आपण तसं उखाणे वगैरे भरपूर घेतो पण ही एक पद्धत पण त्यामध्ये खूप कामी येते। त्यानंतर तिथे ज्या थीम होत्या त्यांच्या राऊंडच्या तर त्या कशा होत्या? तिथे ऍक्च्युली 2 राऊंड घेतले त्यांनी, एक ट्रेडिशनल राऊंड आणि एक वेस्टर्न इन वेस्टर्न राऊंड। तर त्यामध्ये त्यांनी ट्रेडिशनल लेंगा वगैरे दिला होता पूर्ण, तर माझं मेनल त्यांनी पूर्ण मेकअप केलं होतं, ब्रायडल लुक बनवलं होतं पूर्ण। मी सेकंड टाइम ब्रायडल झाली ती त्यावेळेस। आणि वेस्टर्न म्हटल्यानंतर वेस्टर्न माझं रेग्युलरच असल्यामुळे त्यावेळेस की कॉन्फिडन्स म्हणजे जास्तच होतं, चांगलाच होतं कॉन्फिडन्स। मतलब डान्स टीचर तुम्ही आहात प्रभात किड्सला, तर डान्ससाठी क्लासिकल किंवा वेस्टर्न कुठलं शिक्षण घेतलंय? माझं क्लासिकल झालेलं आहे भरतनाट्यम। अच्छा, हा भरतनाट्यम मध्ये विशारद आहे पण सध्या स्कूलमध्ये मी भरतनाट्यम शिकवत नाही, तर बॉलिवूड आणि वेस्टर्नच जास्त घेते कारण मुलांना जास्त आता जे टीव्हीवर शो चालतात त्या हिशोबाने त्या ट्रेंडनुसार चालावं लागतं आपल्याला सर्वांना घेऊन, त्यामुळे मग वेस्टर्नच जास्त चालतं। तर आता जेव्हा तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहित झालं की आपल्या शिक्षिका या या स्पर्धेच्या विनर होऊन आल्या तर त्यांचे रिएक्शन काय आहे तुमच्या बाबतीत? त्याचे रिएक्शन म्हणजे मी एक्सपेक्टच नाही करू शकले। मी स्कूलमध्ये गेल्यानंतर सरांचं फेलिसिटेशन केलं माझं सर्वांनी आणि एकदम स्कूलमध्ये एंट्री झाल्याबरोबर आमचे जे ओनर आहे स्कूलचे ओनर त्यांनी पण एकदम कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे जवळ येऊन बोलवलं। एकदम खूप छान वाटलं, एकदम मन भरून आलं की आपलं पण असं होऊ शकतं। आपण जेव्हा नेहमी समोर टीव्हीवर पाहतो मिसेस इंडिया मिस इंडिया वगैरे जो पाहतात त्यांचं जे वागणूक असतं जे काही असतं त्याच्यामध्ये कुठे ना कुठे आपण पण स्वतःला टाकू शकतो। आपण फक्त इतक्या पुरतीच मर्यादित नाही, चूल आणि मूल एवढंच नाही तर आता त्याच्या पुढे पण आपण काही ना काही करून दाखवू शकतो। ही कॅपॅसिटी आपल्या सगळ्यांमध्ये आहे असं मला तरी जाणवते। त्यानंतर संजनाताई तुम्ही सांगा की जेव्हा आता तुम्ही सुद्धा हा सगळा किताब घरी घेऊन गेलात आणि एवढा मान सन्मान तुम्हाला मिळाला तर मग घरच्यांचे रिएक्शन काय होते मुलांचे? खूप जास्त, माझ्या तर दोन्ही मुली म्हणजे खूप एवढ्या आनंदित झाल्या म्हणजे त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी होत आणि त्याने मी म्हणतात मम्मा यू आर द बेस्ट, माझ्या सिस्टर्स पण सगळ्यांचा घरचा सपोर्ट असल्यामुळेच मी आता इथे तुमच्या समोर आहे आणि सगळ्या आणि पूर्ण टीम पण खूप छान होते, खूप छान सपोर्टेड म्हणजे खूप छान घेतलं प्रोग्राम त्यांनी। आणि त्यानंतर दुर्गा जी आता आरडीजी कॉलेजला शिक्षण घेते आहे तर कॉलेजमधल्या मैत्रिणींचे कसे रिएक्शन होते? बापरे, मैत्रिणी तर बस त्यांना म्हणजे ते तर खूपच म्हणतात आता कधी पण जेव्हा मी त्यांच्यात जाते तेव्हा म्हणजे बापरे पाजर बरं आपल्या याच्यात म्हणे विदर्भ सौंदर्य सम्राज्ञी आहे। सो जस्ट आतापर्यंत फक्त मी मुलगीच होती पण आता खरं का असतं मला सुंदर म्हणतात, आतापर्यंत फक्त जस्ट आहे ही दिसायला तर मला कोणी म्हणतच नव्हतं की मी सुंदर आहे पण आता प्रत्येक जण म्हणते बापरे विदर्भ सौंदर्य सम्राज्ञी आपल्या याच्यात आहे म्हणजे थोडस मान सन्मान द्या तिला। सो खूप छान वाटते की जेव्हा मुली प्रत्येक जण येतो आणि मेन म्हणजे फक्त मुलीच नाही तर मुलं सुद्धा येतात आणि ते सेल्फी प्लीज एक सेल्फी घेऊ दे म्हणते, मोठी स्टार जर झाली तेव्हा बिझी असतील आता म्हटलं ऑटोग्राफ घेऊन घे। आणि आजच्या आपल्या या एपिसोड मध्ये अकोल्यातल्या सौंदर्यवती सहभागी आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपल्या अकोल्याचं नाव उंचावलेलं आहे, तर दुर्गा संजना आणि प्रीती या तिघींबरोबर आपण गप्पा करतो आहोत। त्यानंतर आता आपण प्रीतीला विचारणार आहोत की आता भविष्यामध्ये या सगळ्या स्पर्धेनंतर सगळ्या अकोल्याकरांपासून तुला काय प्रतिसाद मिळतो आणि उपक्रम काय आहेत येणारे? ऍक्च्युली जेवढे पण आता म्हणजे सध्याच रिसेंटमध्ये झाला सकाळचा मधुरांगण जो प्रोग्राम झालेला आहे त्यांचा हळदी कुंकाचा तिथून माझी सुरुवात झाली, तिथून त्यांचा कॉल आला मला की प्रीती मॅडम असं असं इव्हेंट आहे तिथे रॅम्प वॉक वगैरे आहे
तर तुम्ही तुमचं मला असं वाटतंय की तुम्ही तिथे जज म्हणून याल का? आता जिथे जिथे प्रोग्राम होत आहे तिथे तिथे मला जज म्हणून आता स्पेशल फील होत आहे मला स्वतःला की जजेस म्हणून बोलवत आहे. आणि ऑलरेडी डान्समध्ये मी जजेस म्हणून गेलेली होतीच म्हणा, पण आता मी सौंदर्य सम्राज्ञी म्हणून मी तिथे जाणार आहे. त्यांची रॅम्पवर्क मी चेक करणार आहे काही ते कुठेतरी माझं जेव्हा चेकअप झालं होतं ज्यावेळेस म्हणजे प्रोग्राम जेव्हा गेली होती त्यावेळेस कंटेस्टंट म्हणून मी गेली होती, आता मी जज म्हणून जाणार आहे. तर ते फील एकदम प्राऊड फील होत आहे, पुष्कळ छान वाटत. स्पेशल जे म्हणतात ना स्पेशल खूप फील होत आहे. त्यानंतर संजना मॅम तुम्हाला कुठे असा अनुभव आला का की आता तुम्ही सुद्धा स्पेशल आहे आणि तुम्हाला येणाऱ्या भविष्यात काय? खरंच आलं म्हणजे सगळ्यांनी माझ्या मैत्रिणींनी तर सगळ्यांनी म्हणजे असं खूप बेस्ट विशेष पण दिला आणि काही कार्यक्रमामध्ये मला एक असं प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं तर तो क्षण माझ्यासाठी खूपच आनंदाचा होता. खूप खूप म्हणजे मी तेव्हा गॉडला म्हणजे धन्यवाद करते, देवाला आणि माझ्या मम्मी पप्पाला. आणि दुर्गाने तर आपल्याला सांगितलं असेल कॉलेजमधले मुली मुलं तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आलेले असतात, तर खरंच एक अकोल्यातल्या सगळ्या मैत्रिणींमध्ये हा जो आत्मविश्वास भरलेला आहे आणि त्यालाच आणखी एक नवं प्लॅटफॉर्म घेऊन आलेला आहे सिटी मैत्रीण, की जे तुमच्यातल्या कलागुणांना शोधून तुम्हाला एक नवं प्लॅटफॉर्म देणार आहे. तर आमच्या या सिटी मैत्रिणीमध्ये पण तुम्हाला आता भरपूर सहभाग द्यायचा आहे येणाऱ्या अनेक उपक्रमांमध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये. तर आज आपल्या एपिसोडमध्ये इथे आपण थांबणार आहोत या तिघींबरोबर. पुन्हा एकदा तिघींचेही खूप खूप धन्यवाद की आजच्या आमच्या एपिसोडमध्ये तुम्ही सहभागी झाल्या आणि सगळ्या सिटी मैत्रिणींनाही खूप खूप धन्यवाद की त्या सुद्धा खूप छान सहभाग देत आहेत, आपल्या पुढल्या उपक्रमांमध्ये सुद्धा छान सहभाग देतील. तेव्हा आज मी तुमची पूजा काळे आजच्या सिटी मैत्रीण एपिसोडमध्ये इथे थांबते आहे. नमस्कार दोस्तों, वक्त हो चला आहे एक छोटे से ब्रेक का. ब्रेक के बाद फिर यही मिलेंगे. संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम सहल स्पर्धा तुमच्यात दडलेल्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्याची सुवर्ण संधी आणि तुम्हाला तुमच्या हक्काचे व्यासपीठ प्राप्त होणार आहे, ते म्हणजे फक्त आणि फक्त सिटी मैत्रिणीच्या माध्यमातून. तर मग तयारीला लागा वर्षभर एन्जॉय करण्यासाठी आणि आजच आपली नोंदणी निश्चित करा. सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयात 500 रुपये नोंदणी शुल्क अदा करत नोंदणी करा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही गिफ्ट घ्यायला विसरू नका. ऑफिस वेळेत तुम्ही सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयातून गिफ्ट घेऊन जाऊ शकता. हाँ, मैं वही नर्स हूँ जिसने रात दिन की परवाह किए बिना किसी को जीवन देना पूजा से ज्यादा पवित्र समझा और फिर एक रोज तुझे लेडी विद द लैम्प कहा गया. जीवन के आखिरी सांस तक खुद की परवाह किए बिना अपना कर्म पूजा समझ के किया. हाँ, मैं वही नर्स हूँ. ब्रेक के बाद सभी सिटी मैत्रीन के दर्शकों का बहुत बहुत स्वागत. दोस्तों, अब हम सीखेंगे इंग्लिश प्राध्यापिका कीर्ति सराफ मैडम इनके साथ. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ अँड आय वूड लाईक टू वेलकम यू इन टुडेज इंग्लिश स्पीकिंग सेशन. मित्रांनो, आपण आजच्या नवीन भागात एक नवीन काहीतरी शिकणार आहोत. आपण नेहमी कंपॅरिझन किंवा आपली तुलना दुसऱ्यांसोबत करत असतो. नेहमी आपण हे याच्यापेक्षा चांगलं, हे याच्यापेक्षा वाईट कसं, हे असंच हवं, ते तसंच हवं, अगदी असंच हवं, असं काहीतरी आपण बोलत असतो जेव्हा आपण एक दुसऱ्याशी तुलना करत असतो किंवा एखाद्या वस्तूची दुसऱ्या व्यक्तीशी तुलना करतो. तर ही तुलना जेव्हा करतो इंग्लिशमध्ये तेव्हा एक सिमिली रूपक म्हणून एक अलंकार वापरतात किंवा सिमिली म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. तर आपण जेव्हा कंपॅरिझन करतो, जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा आपण सिमिली वापरत असतो. तर आपण पहिल्या सिमिलीला सुरुवात करूया. ॲज गुड ॲज गोल्ड किंवा ॲज प्युअर ॲज गोल्ड. मग आता ॲज प्युअर ॲज गोल्ड किंवा ॲज गुड ॲज गोल्ड म्हणजे सोन्यासारखं चांगलं मराठीमधून जे म्हणतात ती किती छान आहे, ती तर सोन्यासारखी आहे, है ना. म्हणजे प्युअर प्युअरिटी, सोनं हे खूप प्युअर राहतं. येस, त्याच्यामध्ये तुम्ही त्याला कितीही वापरलं त्याची चकाकी जात नाही. तुम्ही त्याला कसंही केव्हाही पाहिलं तरी त्याची शाईन ती नेहमी
तशीच राहते, त्याची जी चकाकी गोल्डन कलर येतो तसाच राहतो. मग आपण असं म्हणू शकतो ॲज प्युअर ॲज गोल्ड किंवा ॲज गुड ॲज गोल्ड. ही इज ॲज प्युअर ॲज गोल्ड, येस, तो सोन्यासारखा आहे, येस, की जो कधीही चेंज होणार नाही. किंवा तो खूपच प्युअर हार्टेड ज्यांना असतात, जे प्युअर हार्टेड असतात, ज्यांचं मन खूप छान असतं, किंवा ते खूपच छान व्यक्ती असतात, किंवा एखादी वस्तू खूपच छान आहे. हाऊ आर द ग्रेन्स? द ग्रेन्स इन आवर फार्म आर ॲज प्युअर ॲज गोल्ड, येस, ॲज गुड ॲज गोल्ड. आमच्या शेतातलं धान्य हे खूपच चांगल्या प्रतीचं आहे, ॲज प्युअर ॲज गोल्ड, अति उत्तम दर्जाचं आहे. त्याला म्हणतात ॲज प्युअर ॲज गोल्ड किंवा ॲज गुड ॲज गोल्ड. ओके, मग आता एखादा व्यक्ती खूप शांत असतो, कूल असतो आणि खूप नम्र असतो, नेहमी शांत आणि सुस्वभावी असतो, कोणत्याच वेळेस ते पॅनिक नाही होत, तर त्यांच्या वेळेस आपण त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी किंवा त्यांची तुलना करण्यासाठी, त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी आपण दुसरी सिमिली वापरतो, ॲज कूल ॲज अ क्युकंबर. क्युकंबर म्हणजे काकडी, काकडी थंड असते, सो त्याच्यासाठी तो ती सिमिली वापरतात, रूपक वापरतात इंग्लिशमध्ये, दॅट इज ॲज कूल ॲज अ क्युकंबर. माय मदर इज ॲज कूल ॲज क्युकंबर, माय एल्डर सिस्टर इज ॲज कूल ॲज अ क्युकंबर. म्हणजे ती खूप शांत आणि कूल आहे, ओके, ते कोणत्याच गोष्टीमध्ये पॅनिक होत नाही किंवा अग्रेसिव्ह होत नाही. त्या व्यक्तींना म्हणायचं ॲज कूल ॲज अ क्युकंबर. आवर काऊ इज ॲज कूल ॲज क्युकंबर. आमची गाय जी आहे ती खूप शांत आहे, शी इज ॲज कूल ॲज अ क्युकंबर. माय ग्रँडफादर इज ॲज कूल ॲज अ क्युकंबर. ते खूप शांत आणि कूल आहेत, ओके, तर त्यांना म्हणायचं ॲज कूल ॲज अ क्युकंबर. देन थर्ड सिमिली आहे ॲज फिट ॲज अ फिडल. फिडल म्हणजे जी गिटार असते किंवा जी सितार असते, त्याची जी तार असते ती जितकी तुम्ही टाईट बांधाल तितकीची छान वाजते, त्याला फिडल म्हणतात. फिडल म्हणजे फिट, है ना, टाईट एकदम, किंवा जे हेल्दी राहतात लोक त्यांना आपण ॲज फिट ॲज फिडल म्हणतो. मग आता जे लोक खूप हेल्दी, फिट अँड फाईन असतात नेहमी, किंवा एकदम प्रॉपर असतात, त्यांना हेल्दी राहतात, तर त्यांना आपण म्हणतो ॲज फिट ॲज अ फिडल. मग ॲज फिट ॲज अ फिडल कोण असतात? सोल्जर्स आर ॲज फिट ॲज अ फिडल. सोल्जर्स खूप हेल्दी आणि फिट राहतात नेहमी. माय ब्रदर इज ॲज फिट ॲज अ फिडल. माझा भाऊ एकदम हेल्दी आणि एकदम हेल्थ कॉन्शियस आहे, प्रॉपर आहे त्याचं वेट, हाईट आणि हेल्थ सगळं एकदम प्रॉपर आहे. सो सोल्जर्स आर ॲज फिट ॲज अ फिडल. माय ब्रदर इज ॲज फिट ॲज अ फिडल. माय फ्रेंड इज ॲज फिट ॲज अ फिडल. माझा फ्रेंड आहे किंवा माझी मैत्रीण आहे ती एकदम फिट अँड फाईन आहे, ओके. माय आंट इज ॲज फिट ॲज फिडल. माझी जी काकू आहे ती खूप छान फिट आहे एकदम, ओके. सो ॲक्ट्रेस आर ॲज फिट ॲज फिडल. द ॲक्टर्स आर ॲज फिट ॲज फिडल, ओके. द वॉरियर्स, वॉरियर्स और जे वॉर करतात, येस, द वॉरियर्स सोल्जर्स आर ॲज फिट ॲज फिडल. शिवाजी महाराज वॉज ॲज फिट ॲज फिडल. ते खूप फिट होते, येस. संभाजी महाराज वॉज ॲज फिट ॲज फिडल, ओके. त्यांचं पण आपण एक्झाम्पल, बिकॉज देवर वॉरियर्स, येस, आपण त्यांचे सिरियल्स पाहतो, देवर रिअली देवर ॲज फिट ॲज फिडल, ओके. द रेस्लर्स, द रेस्लर्स, द स्पोर्ट्स मॅन आर, जे लोक स्पोर्ट्समध्ये असतात ते पण खूप फिट अँड फाईन राहतात. सो द रेस्लर्स आर ॲज फिट ॲज फिडल. द स्पोर्ट्स मन आर ऑल्सो ॲज फिट ॲज फिट ॲज फिडल. द क्रिकेटर्स आर ॲज फिट ॲज फिडल, कारण त्यांना ते स्पोर्ट्ससाठी त्यांना खूप फिट राहणं गरजेचं असतं, ओके. आता पुढची सिमिली आपण शिकणार आहोत, दॅट इज ॲज ब्रेव ॲज अ लायन. ॲज ब्रेव ॲज अ लायन म्हणजे खूप शूरवीर, जे खूप ब्रेव राहतात, शूरवीर राहतात, लढवय्या त्यांची वृत्ती राहते, त्यांना म्हणायचं आपण ॲज ब्रेव ॲज अ लायन. झासी की राणी वॉज ॲज ब्रेव ॲज लायन. राणी लक्ष्मीबाई वॉज ॲज ब्रेव ॲज अ लायन. ती खूप शूरवीर होती झासीची राणी,
Yes, Shivaji Maharaj was as brave as a lion. Shivaji Maharaj, एखाद्या लायन प्रमाणे, एखाद्या सिंहा प्रमाणे खूप खूप दान म्हणजे शूरवीर होते. ओके, माय फादर इज एज ब्रेव एज अ लायन. वो किसी से डरते नहीं, बहुत ब्रेव है. ओके, सो माय फादर इज एज ब्रेव एज अ लायन. आई एम एज ब्रेव एज अ लायनेस. यस, मैं शेरनी जितनी ब्रेव हूँ, मैं किसी से डरती नहीं हूँ. यू डेयर टू डू एनीथिंग. अगर कोई व्यक्ति कुछ भी करने के लिए तैयार होता है, ही इज रेडी टू एक्सेप्ट द चैलेंजेस. सो उसके लिए आप इस्तेमाल कर सकते हो एज ब्रेव एज अ लायन. एखादी व्यक्ती जी काहीही करते, तिला कुठल्याच गोष्टीची भीती नाही वाटत, खूप शूर असते, डरपोक नसते ती, तर त्या व्यक्तीला आपण यूज करायचं आहे एज ब्रेव एज अ लायन. त्याच्यानंतरची सिमिली आपण शिकणार आहोत एज कनिंग एज फॉक्स. फॉक्स म्हणजे कोल्हा. येस, एज कनिंग एज फॉक्स. कनिंग म्हणजे दुष्ट, किंवा दुसऱ्यांबद्दल असे दुसऱ्यांना फसवणे, दुसऱ्यांना दुसऱ्यांबद्दल प्लान करणे काहीतरी, दॅट इज कॉल्ड एज कनिंग. इन टुडे सिरियल द मदर इन लॉ आर एज कनिंग एज फॉक्स. आजच्या सिरियल्समध्ये, डेली सोप्समध्ये, इन टुडेज डेली सोप्स, द मदर इन लॉ इज एज कनिंग एज अ फॉक्स. इन सम ऑफ द पिक्चर और इन एनी मूवी, कोई आई डोंट नो कौन सी मूवी में, बट इन मूवी द डॉटर इन लॉ वॉज एज कनिंग एज अ फॉक्स. ओके, डॉटर इन लॉ बहुत कनिंग थी, दुष्ट होती ती. तर दुष्ट व्यक्तींना काय वापरायचं आहे, कनिंग. माय नेबर इज एज कनिंग एज अ फॉक्स. माझे शेजारी खूप दुष्ट आहेत. येस, रावणा वॉज एज कनिंग एज अ फॉक्स. येस, रावण सुद्धा दुष्ट होता. किंग कंस वॉज एज कनिंग एज फॉक्स. ओके, जे लोक दुष्ट असतात, दुसऱ्यांच्या छळ करतात किंवा त्यांना फसवतात, येस, त्यांचे विचार वाईट असतात, त्यांना काय म्हणायचं, एज कनिंग एज फॉक्स. ओके, पुढची सिमिली आहे एज क्विक एज अ फ्लॅश. एज क्विक एज अ फ्लॅश म्हणजे अगदी ताबडतो. येस, ही टूक द डिसिजन एज क्विक एज अ फ्लॅश. त्यांनी ताबडतोब निर्णय दिला. येस, ही फायर द बुलेट एज क्विक एज द फ्लॅश. त्यांनी इतक्या जोरात बुलेट फायर केली, म्हणजे गोळी मारली, एज क्विक एज अ फ्लॅश. ही जस्ट पास अवे एज क्विक एज अ फ्लॅश. तो इतका फटकन गेला एज क्विक एज अ फ्लॅश. जशी वीज कडाडते ना, एकदम अचानक असते ती, येते पण आणि जाते पण. सो दॅट इज कॉल्ड एज एज क्विक एज अ फ्लॅश. ही केम एज क्विक एज अ फ्लॅश. तो इतका ताबडतोब, इतका तुरंत लवकर आला. ही इज एज क्विक एज अ फ्लॅश. ओके, पुढची सिमिली आहे आपली एज सिम्पल एज ए बी सी. एज सिम्पल एज ए बी सी म्हणजे खूपच इझी. ओके, कुकिंग फूड इज एज सिम्पल एज ए बी सी. जेवण बनवणं हे खूप सोपं आहे. अर्निंग मनी इज ॲज सिम्पल ॲज ए बी सी. पैसे कमवणं खूप सोपं आहे. ड्रायव्हिंग अ कार इज ॲज सिम्पल ॲज ए बी सी. कार चालवणं हे खूपच इझी आणि सोपं आहे. देन टीचिंग मॅथ्स ऑर सॉल्विंग मॅथ्स प्रॉब्लम्स आर ॲज सिम्पल ॲज ए बी सी. मॅथ्स सॉल्व्ह करणं किंवा शिकवणं हे खूपच सोपं आहे. ओके, याच्यानंतरची पुढची सिमिली आपण शिकणार आहोत एज हार्ड ॲज अ नेल. ॲज हार्ड ॲज अ नेल म्हणजे कोणीतरी खूप कठोर असतं. ही डिंट केअर अबाउट द इमोशन्स अँड फिलिंग्स ऑफ अदर्स. जो व्यक्ती दुसऱ्यांच्या बिलकुल काही फिलिंगचा विचार करत नाही, किंवा तो खूप कठोर मनाचा असतो, त्याला म्हणतात ॲज हार्ड ॲज अ नेल. माय फादर इज ॲज हार्ड ॲज अ नेल. माझे बाबा हे खूप कठोर आहेत. याच्यानंतरची पुढची सिमिली आपण घेणार आहोत ॲज हार्ड ॲज अ नेल. ॲज हार्ड ॲज अ नेल म्हणजे खूप कठोर व्यक्तिमत्व. अ पर्सन हु डिंट केअर अबाउट एनीबडीज फिलिंग, इमोशन्स ऑर सिच्युएशन, त्याला आपण वापरायचं आहे ॲज हार्ड ॲज अ नेल. खूप कठोर व्यक्तिमत्व असेल तर. द हिटलर वॉज ॲज हार्ड ॲज अ नेल. हिटलर हा नेल सारखा एकदम कठोर व्यक्तिमत्व होतं.
ओके आपण एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणू शकता मिस्टर एक्स वाय झेड इज ॲज हार्ड ॲज अ नेल हिज बिहेवियर वॉज ॲज हार्ड ॲज अ नेल सिंड्रेलाज मदर वॉज ॲज हार्ड ॲज अ नेल किंग कंस वॉज ॲज हार्ड ॲज अ नेल ते खूप कठोर व्यक्ती होते त्यांच्याबद्दल काय वापरायचं आपल्याला ॲज हार्ड ॲज अ नेल त्याच्यानंतर शेवटची सिमिली आपण घेणार आहोत ॲज शुअर ॲज डेथ म्हणजे मृत्यूसारखं अटळ आहे मृत्यू हा अटळ आहे तो येणारच आहे आज नाही उद्या येणार आहे कोणी व्यक्ती आज मेलेली आपल्याला उद्या जायचं आहे सो इट इज शुअर फॉर एव्हरीबडी नो बडी इज फॉर एव्हर नो बडी लिव्ज फॉर एव्हर कोणीही असं नाही की तो कायम राहणार आहे एव्हरीबडी दोज दे टेक द बर्थ दे हॅव टू डाय ज्यांनी जन्म घेतलेला आहे त्याला मृत्यू हा अटळ आहे तर अटळ गोष्टींना आपण म्हणतो ॲज शुअर ॲज डेथ येस युअर रिझल्ट इज ॲज शुअर ॲज डेथ येस तुझा रिझल्ट हा अटळ आहे येस युअर सक्सेस इज ॲज शुअर ॲज डेथ येस तुझं सक्सेस हे तुला मिळणारच आहे आज नाही तर उद्या मिळणारच आहे येस ही इज ॲज शुअर ॲज डेथ तो इतका कॉन्फिडंट आणि इतका शुअर आहे ॲज शुअर ॲज अ डेथ नंतर द रिझल्ट ऑफ आय पी एल इज ॲज शुअर ॲज डेथ आय पी एलचे रिझल्ट हे क्लिअर आहे ॲज शुअर ॲज डेथ आहे ओके सो गाईज ॲज शुअर ॲज डेथ म्हणजे जे अटळ आहे जे होणारच आहे त्याला म्हणायचं ॲज शुअर ॲज डेथ तर मित्रांनो आज आपण पाहिलं आहेत सिमिलीज रूपक जेव्हा आपल्याला कंपॅरिझन करायची असते तर सिमिली वापरून जर तुम्ही बोलले तर तुमचं इंग्लिश जे ते अजून इफेक्टिव्ह होईल ॲडव्हान्स वाटेल आणि कोणी जर तो सिमिली वापरून तुम्हाला बोललं तर ते तुम्हाला समजेलसुद्धा अजून अशा खूप सिमिलीज आहेत आपण त्यापैकी खूपच सिलेक्टेड घेतलेल्या आहेत इंग्लिश या लँग्वेजमध्ये अजून भरपूर सिमिलीज आहेत तुम्हाला जर अशा सिमिलीज कोणत्या माहीत असतील तर कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये त्यांना ॲड करू वेळेअभावी आपल्याला थोड्या सिमिली याच्यामध्ये ॲड करता आल्या आणि जर आपल्याला अजून असं खूप साऱ्या सिमिलीज मिळाल्या तर नक्की पुढच्या भागात आपण त्या बघूया किंवा अजून एक एपिसोड आपण सिमिलीजवर पण तयार करू शकतो ओके सो दिस इज ऑल अबाउट टुडे सी यू इन टुमॉरोज एपिसोड थँक्यू सो मच टिल देन बाय बाय हॅव अ ग्रेट डे सहेलियों अभी हमने कीर्ति सराफ मैडम इनके साथ इंग्लिश सीखी अब सीखेंगे योग श्रद्धा मुकाशी मैडम के साथ हरिओम गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात आज पुन्हा आपली भेट होते आहे आज आपण काही आसनांचा अभ्यास शिकणार आहोत आसनं सूक्ष्म व्यायामाच्या नंतरची स्टेप आहे म्हणजे सूक्ष्म व्यायाम करून जेव्हा आपलं शरीर थोडं फ्लेक्झिबल होतं वॉर्मअप होतो शरीराला त्याच्यानंतर आपण हळूहळू आसनांचा अभ्यास करू शकतो आसनं बरीच आहेत काही कठीण आसनं आहेत काही सोपी आसनं आहेत उभी राहून आसनं केली जातात झोपून उलट स्थितीमध्ये झोपून खाली बसून अशी वेगवेगळ्या प्रकारची आसनं आहेत आज आपण कमरेकरता म्हणजे कंबर दुखी करता कंबर किंवा पाठ या दुखी करता कोणत्या आसनांचा उपयोग केला पाहिजे कोणती आसनं केली पाहिजेत हा आपण अभ्यासात शिकणार आहोत अनेक जणांना कमरेच्या दुखण्याचा प्रॉब्लेम असतो आपण दिवसभर फॉरवर्ड बेंडिंग करतो समोर झुकण्याचा अभ्यास म्हणजे समोर झुकून आपण कामं करत राहतो काही वस्तू उचलतो काही सगळी कामं जी आहेत आपण खाली वाकून वाकून समोर वाकून वाकून करत असतो महिला पोळ्या लाटताना खाली वाकतात काही कामं करताना खाली वाकतात आपल्या झाडझूड करताना खाली वाकावं लागतं अशा वेळेला काय होतं की फॉरवर्ड बेंडिंगमुळे पाठीच्या कण्यावर जास्त ताण पडतो आणि बॅकवर्ड बेंड म्हणजे मागच्या बाजूला जेव्हा पाठीचा कणा वळेल तर त्यावेळेला त्या कमरेला किंवा स्पाईनला आपल्या आराम पडतो तर अशी कोणती आसनं आहेत जी पाठीकरता म्हणजे मान पाठ कंबर या सगळ्याकरता फायदा करतील अशी आसनं आपण शिकणार आहोत सगळ्यात पहिले आपण शिकणार आहोत भुजंगासन भुजंगासन म्हणजे तुम्हाला नावावरूनच कळेल की हे सापासारखं किंवा भुजंगासारखं स्थितीमध्ये केल्या जाणारं आसनं याच्यामध्ये बॅकवर्ड बेंडिंग होतं आणि
पाठीला आराम पडतो, कमरेला आराम पडतो. तर पालथं झोपायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप करता येतं. आधी हात सरळ ठेवून आपल्याला श्वास घेत वर जायचे आणि श्वास सोडत कंबर ढिली सोडायची. या स्थितीमध्ये ही प्राथमिक स्थिती आहे भुजंगासनाची. स्पिंक्सचा अभ्यास म्हणतात याला. हा अभ्यास आपण करू शकतो. एक तर 30 सेकंद पर्यंत आपल्याला थांबायचं आहे किंवा आपल्या शारीरिक क्षमतेनुसार जर कमरेवर पाठीवर ताण पडायला लागला तर आपण हे आसन सोडू शकतो. हळूवार श्वास सोडत खाली यायचं आहे. एकदा पुन्हा करू. श्वास घेत वर वर. आता शरीर ढिलं सोडायचं, श्वास नॉर्मल आणि श्वास सोडत सोडत कंबर ढिली सोडायची. ज्या ठिकाणी कमरेला ताण जाणवतो तो भाग हळूहळू ढिला सोडायचा आहे. श्वास सोडत सोडत खाली यायचं आहे. काही दिवस अशा प्रकारे अभ्यास केल्यानंतर पुढची स्टेप घ्यायची आहे. थोडे हात खांद्याजवळ ठेवायचे, खांद्याला चिटकवून. स्थिती हीच राहील. पाय जोडलेले, टाचा जोडलेल्या, हनुवटी जमिनीवर आणि श्वास घेत घेत हळूहळू शरीर वर उचलायचं आहे आणि हात सरळ करायचे, वर बघायचं. हळूहळू श्वास सोडत सोडत कंबर ढिली सोडायची आहे. आपल्या क्षमतेनुसार, आपल्या कपॅसिटीनुसार थांबायचं. जे थांबू शकत असतील त्यांनी 30 सेकंदपर्यंत थांबायचं आणि श्वास सोडत सोडत हळूहळू खाली यायचं. प्रत्येक आसन घेताना सुद्धा हळू घ्यायचं आहे, सोडताना सुद्धा हळू सोडायचं आहे. घाई करायची नाही. आता तिसरा प्रकार, आणखी थोडं आपल्याला बेंड करता येईल. हात थोडे खांद्याच्या खाली ठेवायचे आहे. स्टेप बाय स्टेप आपण हे आसन शिकतो आहे. भुजंगासन. श्वास घेत वर वर पूर्णतः वर. आता बघा, कमरेवर जास्त ताण पडतो आहे. श्वास सोडत कंबर ढिली सोडा. आपल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे किंवा कमीत कमी 30 सेकंद. हळूहळू श्वास सोडत सोडत खाली या. आरामात रिलॅक्स करा. आता या आसनाचं पूरक आसन म्हणजे अपोजिट. तर याच्या पूरक आसन आहे शलभासन. शलभासन करता आपण एक एक पायाने आधी करून पाहू आणि मग दोन्ही पायाने करू. शलभासन करता हनुवटी जमिनीला लावून ठेवायची आहे. दोन्ही हात दोन्ही मांड्यांखाली ठेवायची आहे. आता एक एक पायाने आपण आधी करू. श्वास घेत एक पाय वर आणि दुसऱ्या पायाचा सपोर्ट द्यायचा आहे खालून. ह्या स्थितीमध्ये थांबायचं आहे. तीस सेकंद पर्यंत किंवा आपल्या क्षमतेनुसार आरामात हळू खाली यायचं आहे. पायांना पटकायचं नाही, आपटायचं नाही, हळूहळू खाली आणायचं. दुसऱ्या पायाने हीच क्रिया करूया. या स्थितीत आपल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे. श्वास सोडत आरामात पाय खाली आणायचं आहे. हात हनुवटी खाली ठेवून विश्राम. ह्या आसनामुळे कमरेचा त्रास तर कमी होईलच होईल, पण जे आपलं ओटीपोट आहे, लोअर ॲबडोमेन, ते पण कमी होण्यास मदत होते. कारण की मागच्या बाजूनी पाय वर उचलले जातात आहे, तर पूर्ण ताण खालच्या पोटावर पडतो आणि पोटाचा घेर सुद्धा कमी होतो. आता दोन्ही पायाने करून बघू. हनुवटी जमिनीला लावून ठेवायची आहे. दोन्ही हात
दोन्ही मांड्यांखाली ठेवायचे आहेत. श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात सरळ ठेवत एकत्र वर उचलायचे आहे आणि हनुवटी जमिनीला लावून ठेवायची आहे. जितकं वर उचललं जाईल तितकं वर उचलायचं आहे. या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार किंवा 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. आरामात हळूहळू पाय खाली आणायचे आणि विश्राम. रिलॅक्स. या स्थितीमध्ये आपण शरीर ढिलं सोडू शकतो. आता ह्यानंतरच कंबर आणि पाठ, मान पाठ कंबर याकरता एक उपयुक्त आसन म्हणजे मकर आसन. हात असेच ठेवायचे आहे, दोन्ही पाय एकामागून एक खाली वर या पद्धतीने करायचे आहे. दहा पंधरा वेळा केलं तरी चालेल. आता पाद प्रसारित मकरासन करायचं आहे. पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. टाचा आतल्या बाजूला ठेवायच्या. आता हळूहळू दोन्ही हातांचा स्टँड बनवायचा आहे. डोपरं जोडून ठेवायचे आहे आणि हातामध्ये आपल्या चेहरा ठेवायचा आहे. श्वास घ्यायचा लांब दीर्घ आणि श्वास सोडत सोडत पाय ढिले सोडा, कंबर ढिली सोडा, पाठ ढिली सोडा, मान ढिली सोडा, चेहऱ्यावरचा ताण कमी करा. श्वास घेऊन सोडताना पूर्ण शरीर ढिलं सोडायचं आहे आणि कमरेमध्ये जिथे आपल्याला ताण पडतो, जिथे दुखतं, त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. या आसनामध्ये सुद्धा आपल्या क्षमतेनुसार किंवा कमीत कमी 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हळूच ढोपरांना थोड समोर सरकवायचं. श्वास घेऊन सोडताना मानेच्या मागच्या बाजूला जिथे ताण आपल्याला महसूस होतो, अनुभव करता येतो, त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. पूर्ण शरीर ढील आणि लक्ष फक्त मानेजवळ. रिलॅक्स. हात खाली आणायचे, शरीर ढिलं सोडायचं, श्वास सामान्य. अशा पद्धतीने आपण हे तिसरं आसन शिकलेलो आहे. आता आपण करूया धनुरासन. धनुरासन सुद्धा बॅकवर्ड बेंडिंग आहे, म्हणजे मागच्या बाजूला पाठीचा कणा झुकवणारं आसन आहे. आता धनुरासन, ज्यांना बीपी आहे किंवा हार्टचा त्रास आहे त्यांनी धनुरासन करायचं नाही आहे. बाकी सगळेजण आपल्या आपल्या क्षमतेनुसार करू शकतात. लहान मुलं किंवा जे फ्लेक्झिबल आहेत ते पूर्ण धनुरासनसुद्धा करू शकतात. याच्यामध्ये आपण सरळ धनुरासन शिकणार आहोत. याच्यामध्ये हनुवटी जमिनीला लावायची, दोन्ही पाय फोल्ड करून दोन्ही पायाचे जे टखने आहे अँकल ते पकडायचे आहे. श्वास घेत पूर्ण शरीर वर उचलायचं आहे आणि नाभीवर आपला भार घ्यायचा आहे, पोटावर. श्वास घेत वर उचला, गुडघे सुद्धा वर उचलायचे आहे. या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे कमीत कमी 30 सेकंद. जर आपण थांबू शकलो तर ठीक,
नाहीतर आपण आसन सोडून पुन्हा आसन धरू शकता। या आसनामुळे आपलं रक्ताभिसरण खूप चांगलं होतं शरीरामध्ये, पाठीच्या कणाला चांगला आराम मिळतो। हळू हळू श्वास सोडत आसन सोडायचं आहे। यानंतर तुम्ही शवासन सुद्धा करू शकता किंवा या अशा उलट स्थितीमध्ये सुद्धा तुम्ही विश्राम करू शकता। यानंतर पुन्हा आपण कमरे करताच एक छान आसन शिकणार आहोत। उठून बसायचं आहे, गुडघ्यांवर उभं राहायचं आहे, दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे। आता ज्या लोकांना सुरुवातीला अभ्यास शिकायचा असतो त्यांनी एक एक हाताने अभ्यास केला तरी चालतो, ठीक आहे। तर आपण एक हाताने अभ्यास आधी कसा करायचा ते शिकूया। पायाचा टखना अँकल पकडायचं आहे, एक हात सरळ करायचा आहे। या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार थांबूया। आरामात दुसऱ्या बाजूने पण हा अभ्यास करायचा आहे। हळूहळू श्वास सोडत सोडत हात मागे न्या, अँकल पकडायचं आहे, एक हात सरळ, कंबर समोर ढकलायची, या स्थितीमध्ये थांबायचं आहे। हळूच हात खाली आणायचे। आता उष्ट्रासन करण्याकरता आपल्याला कमरेला जास्त मागे बाग द्यायचे आहे, त्याच्याकरता आपण काय करू की कमरेवर हात ठेवून थोडं वाकण्याचा प्रयत्न करू मागच्या बाजूला। श्वास सोडत सोडत हळूहळू मागे जा, कंबर समोर ढकलायची आहे, डोळे उघडे ठेवायचे कारण की बॅलन्स करायचे आहे। या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं। हळू सरळ व्हा। आता दोन्ही पायांचे अँकल्स पकडायचे आहेत आपल्याला आणि उष्ट्रासनाच्या स्थितीमध्ये जायचं आहे। मान मागे टाकायची, कंबर समोर ढकलायची। या स्थितीमध्ये आपल्या क्षमतेनुसार किंवा 30 सेकंद। श्वास नॉर्मल ठेवायचा आहे। हळूच श्वास घेत आसन सोडायचं आहे। आणि ही जी 5 आसन आहेत, आपण कोणती कोणती आसन शिकलोय मग? एक भुजंगासन, कंबर मान पाठ या त्रासापासून आपल्याला आराम पडण्याकरता आपण 5 आसन शिकलेलो आहे। भुजंगासन, शलभासन, त्याच्यानंतर मकरासन, धनुरासन आणि उष्ट्रासन। अशी 5 ही आसनं जी आहेत ती बॅकवर्ड बेंड करणारी आहेत, पाठीच्या कणाला मागच्या बाजूला वळवणारी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला कमरेचा पाठीचा मानेचा त्रास कमी होणार आहे। तर ही आसनं आपण रोज याची प्रॅक्टिस केली, जर खूप जास्त त्रास असेल कमरेमध्ये तर काही अभ्यास करायचा नाही आहे। तुम्ही फक्त मकरासनामध्ये रिलॅक्स केलं तरी चालतं किंवा तुम्ही साधं शवासनमध्ये रिलॅक्स केलं तरी चालतं, पण थोडा थोडा त्रास असेल आणि तो त्रास कमी करायचा आहे, वाढू नये याच्याकरता आपण या आसनांचा अभ्यास रेग्युलरली करायला पाहिजे, नियमित करायला पाहिजे, जर आपल्याला पाठीचा कमरेचा त्रास कमी करायचा असेल तर। आज इथेच थांबूया, उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत हरिओम तत्सत। दर्शको, इन दिनों स्वस्थ रहने के लिए खूब पानी पिए और तरबूज आहार में ले। स्वस्थ रहे, तंदुरुस्त रहे, आज के लिए इतना ही। अब वक्त हो गया है अलविदा कहने का, तो फिर मिलेंगे इसी समय इसी जगह। तब तक के लिए देखते रहिए RRC नेटवर्क। नमस्कार।